सकाळच्या कडकडीत भुकेला सोनेरी रंगात तळलेले बारसकरांचे वडे कोणाला नाहीत आवडणार. किती काळ लपून राहील एका सुंदर पदार्थाचा सुवास. पावलं अचानक वळायला लागतात ते बारसकरांच्या घराकडे. कितीही कोपऱ्यात घर असलं तरी पावलं वळायची थांबत नाहीत आणि जोपर्यंत हातात वडे येत नाहीत तोपर्यंत सुख जाणवत नाही. हो, 1985 पासून सुरू झालेला हा वडा आपण पाहतोय. तुम्ही पंढरपूरचे असाल आणि सकाळच्या भुकेला सगळ्यात जास्त आणि सगळ्यात जवळचं काय असेल तर बारसकरचा वडा असतो. हो, आमच्याकडे वड्याची ही परंपरा आहे. 1980 पासून चालू असलेला बारसकरांचा वडा तुम्ही लोकेशन पण बघू शकता. जिथं क्वालिटी असते तिथं सजावट किंवा बाकी सगळ्या छान चौकीची काहीच गरज नसते आणि या क्वालिटीची आजही पंढरपूरकर तितकीच दाद देतात. बारसकरांचा वडा हा नाश्त्यासाठी किंवा प्रत्येकाच्या कधी कधी जेवणासाठी अखंडतेने खाल्ला जातो आणि सकाळी 8 वाजल्यापासून बारसकरांच्या दारातली लाईन थांबत नाही. पुढच्या 2 तासात सगळे वडे संपून जातात. पंढरपूरचा प्रत्येक खवय्या इथं आल्याशिवाय राहत नाही. तर आपण जाणून घेऊयात बारसकरांकडूनच की ते कधीपासून वडा करतात आणि त्यांच्या क्वालिटीचं रहस्य काय. अर्थात बारसकर वड्याचे सर्वे सर्वा आत्ताचे, त्यांची परंपरा आहे वड्यांची, मुकेश बारसकर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की सर किती वर्षापासून हा वडा आहे आणि किती वर्ष झालं तुम्ही हे अविरतपणे कार्य करता. 1980 पासून चालू आहे आणि पंढरपुरातला प्रत्येक माणूस इथं खायला येतो याची काय खासियत आहे? हे आमची वडिलाची आहे, पंढरपुरातल्या आईसाहेबांची कृपा, पांडुरंगाच्या आईसाहेबांची कृपा. अर्थात पांडुरंगांची आणि आईसाहेबांची कृपा तर आहेच, पण बारसकरांच्या हाताची चव जगात कुणाला येत नाही. अनेकांनी बारसकरांच्या वड्याची कॉपी करायचा प्रयत्न केला पण तुमच्या वड्याची चव कुणालाच आली नाही, याचं काय सांगू शकाल? खासियत आहे लोणी वडा. अर्थात लोणी वडा, लोणी वडा जगात कुठे मिळत नाही, तो फक्त आणि फक्त बारसकरांकडेच मिळतो. पण वडे बारसकरांकडनं घेऊन लोणी शेजारनं घ्यावं लागतं ही इथली खासियत आहे आणि अनेक शौकीन लोक हे लोणी घ्यायला तिथंपर्यंत जातात. तुम्ही बघू शकता हे बारसकरांचं दुकान नाही आहे, हे बारसकरांचं घर आहे. जिथं क्वालिटी असती तिथं माणूस घरापर्यंत येतो आणि याचीच खासियत बारसकर आपल्या वड्यातून दाखवत असतात. तुम्ही बघू शकता ते बोलायला इतके सजग नाही आहेत, ते बोलत नाहीत, पण त्यांचं काम इतकं बोलतं की आजही पंढरपुरातला प्रत्येक माणूस इथंपर्यंत येऊन वडे खरेदी करतो. अर्थात इथंपर्यंत येण्याचं आणि पावलं वळण्याचं कारणच आहे, कारण 1985 सालापासनं या वड्याची चव जशीच्या तशी आहे. अर्थात ती बदलली नाही आहे, कारण पंढरपूरकरांच्या मनावरती कायमची कोरली गेली आहे आणि आजही ती तशीच आणि त्याच क्वालिटीत बनते. बारसकरांच्या वड्याची खासियत ही आहे ना की यात कांद्याचा वापर केला जात नाही. यांच्या बेसनाच्या पिठात पूर्णपणे बेसन असतं असंही नाही, कारण हे वडे थोडेसे मऊसर असतात, जेणेकरून यांच्या मऊसर असण्याने खूप छान ते खायला लागतात. हे वडे नुसतेच खाल्ले जातात का? तर खरं सांगू तर नाही, हे वडे आधी सोनेरी छान तळले जातात. मस्त सोनेरी रंग येईपर्यंत त्यांना तळलं जातं, थोडंसं ठेवलं जातं आणि पुन्हा एकदा तेलात सोडलं जातं आणि पुन्हा तळलं जातं. हे वडे 2 वेळा तळले जातात जेणेकरून हे खूप छान थोडेसे कुरकुरीत आणि थोडेसे मांसर असे लागतात. या वड्यांसोबत करकरीत लिंबू पिळायला देतात जेणेकरून एक असं फिलिंग येतं. आणि या वड्यात सगळ्यात भारी गोष्ट ही असते ना की याची चव जशीच्या तशी लागते, अगदी पहिल्यापासून ते आत्तापर्यंत. खूप छान पॅकिंग वगैरे असल्या सगळ्या गोष्टी किंवा असले नखरे करत बसण्यापेक्षा बारसकर त्यांचे वडे साध्या पद्धतीने कागदात बांधून देतात, पण त्यांची चव रॉयल म्हणजे रॉयल. दॅट्स द वे. अर्थात बारसकरांची चव आणि बारसकरांच्या कुटुंबियांचे कष्ट आपल्याला दिसून येतात. ही 3 जणांची टीम काम करते आणि ही 3ही काम करत असताना
पूर्णपणे बारसकर कुटुंबीयच हे वडे बनवतात, इतर कुणीही बाहेरची लोक हे वडे बनवत नाहीत किंवा या प्रोसेसमध्ये त्यांना घेतलं जात नाही, कारण बारसकरांची सिक्रेट रेसिपी आजवर कुणाला कळली नाही आणि हो ती कळणारही नाही. या वड्याचं नाव मोठं असलं तरी याची सुरुवात खूप छोटीशी झाली आहे. हे स्टँड तुम्ही बघताय, हेच स्टँड घेऊन पूर्वी बारसकर देऊळ भागात हिंडत होते. एक गरम गरम असं म्हणून हे गरम गरम वडे ते विकायचे. बारसकरांच्या वड्याची खासियतच ही आहे की ते कधीच गार वडा आपल्या कस्टमरला देत नाही. त्या काळी व्यापारी वर्ग आणि वारकरी या वड्याची आतुरतेने वाट बघायचे, कारण हा वडा कांदा लसूण नसल्यामुळं सवळ्यातही चालत असे. त्याही बलीकडं या वड्याची इतकी मन लावून वाट बघणारे प्रत्येक जण आजही तितक्याच आतुरतेने वाट बघतात. इथं आलेला प्रत्येक जण या हॉलमध्ये बसून वडे खाऊ शकतो. पण हो, बारसकरांची अजून एक खासियत अशी आहे की बारसकरांचा लोणी वडा खूप जास्त फेमस आहे. लोणी वडा असा विचार करत असता लोणी आणि वडा कोण खातं, तर लोणी वडा पंढरपूरकर खातात. बारसकरांचा लोणी वडा इतका फेमस आहे पण लोणी आपल्याला दुसरीकडून आणायला लागतं. पांडुरंग बारसकर वडेवाले असा यांचा बोर्ड दिसला की प्रत्येक जण तिथे ओढला जातो. 8 रुपयाला एक वडा असला तरी त्या वड्याची चव जगात कुणाला नाही हे प्रत्येकाला माहीत असतं. हे लोणी आणण्यासाठी कृष्णा डेअरीमध्ये आपल्याला जायला लागतं आणि हे पातळसर लोणी आपल्याला ते सोबत देतात. लिंबाच्या फोडी, वडे आणि लोणी हे सगळं मिळून आपण खायला लागतो तेव्हा काय वाटतं. खरंच पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल ना, तर ते बारसकरांचे वडे आणि लोणी आहे. आणि हो, तुम्हाला जर हे सुख अर्थात स्वर्ग सुख अनुभवायचं असेल तर नक्कीच एकदा बारसकरांकडे जा. सकाळच्या कडकडीत भुकेत जेव्हा तुम्ही बारसकरांचे वडे आणि सोबत लोणी खाल ना, बाप रे, जगात सगळ्यात भारी वाटेल. कारण या वड्यांसारखी चव कुणाला न जमते न जमणार आहे. 1985 पासून बारसकर वडेवाल्यांची चव आहे अशी आहे. पांडुरंग बारसकर वडेवाले हा बोर्ड दिसला तरी काफी आहे. नक्की एकदा ट्राय करा आणि हो, व्लॉग कसा झाला हेही सांगा. यात काही सुधारणा असेल तर नक्की त्याही सांगा. आणि तुम्हाला आवडणारा पदार्थ कुठला आहे पंढरपूरच्या जवळचा तोही सांगा. लवकरात लवकर आपण त्या पदार्थापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करूयात. थँक्यू सो मच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या माणसांना सांगायला लागतं होय.